महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला आणि बराच काळ लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार उद्या होतोय. विधानभवनाच्या समोरील प्रांगणात हा विस्तार पार पडेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि 6 मंत्र्यांनी 28 नोव्हेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर महिनाभरापासून 7 मंत्रीच राज्याचा कारभार बघतायत. या सरकारचा विस्तार लांबत असल्यानं विरोधकांकडूनही टीका होत होती. अखेर बराच काळ लांबलेला हा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होतोय. या विस्तारामध्ये शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेतील, त्यात 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 मंत्री शपथ घेतील, त्यात 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री शपथ घेतील. काँग्रेसचेही 10 मंत्री शपथ घेणार असून यात 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत त्यांना शरद पवारांनी स्वतः फोन करून माहिती दिली आहे. ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडतोय. यासाठी शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी विधिमंडळ परिसरामध्ये सुरू करण्यात आली आहे. विधिमंडळ परिसरातील पार्किंगच्या जागेत मुख्य स्टेज उभारण्यात आला असून भव्य मंडप बांधण्यात आलेत. 500 जास्त जण बसतील अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. या मंडपामध्ये 10 जास्त स्क्रीन उभारले जात आहेत. विधिमंडळ परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला जातोय. उद्या सोमवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी काँग्रेस मंत्र्यांची नावं निश्चित करण्यासाठी आज प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नवी दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. तब्बल 1.5 तास सुरू असलेल्या बैठकीत 10 काँग्रेस मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यांची नावं रात्री उशिरा जाहीर होतील. बैठकीला KC वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित होते. उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये नाराजी पसरली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या कोणत्याही बैठकीला न बोलवल्यानं घटक पक्षांचे नेते नाराज झालेत. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, समाजवादी पक्ष, CPM, बहुजन विकास आघाडी, प्रहार या घटक पक्षांचा समावेश आहे. घटक पक्षांना काही मंत्रिपद दिली जावीत अशी त्यांची मागणी आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते ही नाराजी किती गांभीर्यानं घेतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. संपूर्ण अकोला शहरात आज भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा दुमदुमल्या. निमित्त होतं नागरिकत्व सुरक्षा कायद्याच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाचं. या मोर्चात 1500 फूट लांबीचा कापडी तिरंगा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. 22 डिसेंबरला अकोल्यात तहफूज ए शरियते कानून समितीच्या सभेनंतर हिंसक पडसाद उमटले होते. मात्र आजचा मोर्चा शांततेत पार पडल्यानं पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यासह NRCच्या समर्थनार्थ धुळे शहरात हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळालं. यावेळी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी भव्य मोर्चा काढला. नागरिकत्व कायदा आणि NRCचं यावेळी समर्थन करण्यात आलं. माजी संरक्षण मंत्री राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्यासह भाजपच्या अनेक नेते पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील शिवाजी पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. सुमारे 500 फुटाचा तिरंगा खांद्यावर घेत तिरंगी झेंडे घेऊन युवा वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला होता. मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिकांसोबत अनेक संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. पुण्यात आज कुल जमाते तंजीम संघटनेच्या वतीनं CAA आणि NRCच्या विरोधात गोळीबार मैदान ते काउन्सिल हॉल असा मोर्चा काढण्यात आला. गोळीबार मैदानातून मोर्चा 7 लव चौक, सोनवणे हॉस्पिटल, रामोशी गेट, संत कबीर चौक, पॉवर हाऊस, नरपितगीर चौक, मालधक्का चौक, ससून चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, साधू वासवाणी चौक ते काउन्सिल हॉल असा मोर्चाचा मार्ग असल्यानं वाहतूक पोलिसांनी या काळात पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन केलं होतं. रत्नागिरीत नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी ताकदीनेशी उतरल्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. दिवसभरात 47.38% मतदान पार पडलं. रत्नागिरीकर जनता नेमकं कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे निकालानंतरच आता स्पष्ट होणार आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दीपक पटवर्धन यांच्यासाठी भाजपनं सर्व ताकद पणाला लावली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह माजी मंत्री रवींद्र चव्हाण,
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, संजय केळकर यांच्यासह अनेक दिग्गज प्रचारासाठी उतरले होते. भाजपचे नेते प्रसाद लाड शेवटचे काही दिवस रत्नागिरीत तळ ठोकून होते. राष्ट्रवादीकडून उभे असलेले माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनीही आपला प्रचार प्रभावीपणे केला. राष्ट्रवादीचे उमेदवाराला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय. सावंतवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी आज 50% मतदान झालं. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे बबन साळगावकर यांनी राजीनामा दिल्यानं ही पोटनिवडणूक होतीये. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे बाबू कुरतडकर तर भाजपतर्फे संजू परब निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. मतदान कमी झाल्यानं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आता जिल्हा परिषद पंचायत समितींकडे मोर्चा वळवलाय. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. जळगाव जिल्ह्यातील अशीच परिस्थिती पाहायला मिळते. जळगाव जिल्हा परिषदेची सत्ता टिकवण्यासह अध्यक्षपदाचा मुकुट राखण्यासाठी भाजपत खल सुरू झालाय. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी विद्यमान अध्यक्षांच्या बंगल्यावर आपल्या सर्व सदस्यांची बैठक घेतली. बहुमताची चाचपणी देखील करण्यात आली. शनिवारी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व सदस्यांची एकत्रित बंबद्वारे बंद दाराआड बैठक घेतली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर कागवाड म्हैसाळ गावाजवळ शिवसैनिकांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी काढली. शिवसैनिकांनी पाटील यांच्या पुतळ्याचं दहन केलं. यावेळी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलीस आणि आंदोलकात झटपट झाली. दरम्यान कर्नाटक रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. यावेळी शिवसेनेनं विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागात सांगली इथून जाणाऱ्या एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. सीमा प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या खबरदारी घेण्यात आली. कागवाड म्हैसाळ मार्गावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. दरम्यान मराठी भाषिक आंदोलकांनी कन्नड नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दररोज सांगली बेळगाव मार्गावर 55 एसटी बसेस ये जा करतात. सीमा प्रश्नावर आंदोलन सुरू झालं की या मार्गावरची वाहतूक नेहमीच स्थगित करावी लागते. चोराच्या उलट्या बोंबा या उक्तीप्रमाणे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे कोल्हापुरातून कर्नाटककडे जाणाऱ्या सर्व बसेस एसटी महामंडळानं बंद केल्या. इतकंच नाही तर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य प्रवाशांचा आधार असणाऱ्या बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारीला विजय स्तंभावर शौर्य दिन साजरा करण्यात येतोय. त्यामुळे पुणे नगर मार्गावरील सर्व हॉटेल आणि दुकानं 24 तास सुरू राहणार आहेत. या हॉटेलांना पोलिसांची सुरक्षा पुरवण्यात येईल. देशभरातून अभिवादन करण्यासाठी भाविक येतात. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारी रोजी विजय स्तंभावर शौर्य दिन साजरा होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. आज सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी विजयस्तंभ पाण्याच्या फवारांनी स्वच्छ केला. प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला विजयस्तंभावर मानवंदना देण्यासाठी देशभरातून असंख्य भाविक कोरेगाव भीमा इथं जातात. 31 डिसेंबरच्या रात्री या ठिकाणी विजयस्तंभाला फुलमाळांनी सजवण्यात येणार आहे. विद्युत रोषणाई करून फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येईल. खासदार संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या संवर्धनाच्या नावाखाली फसवणूक सुरू केलेल्या फसवणुकीमुळे होत असलेली अस्वस्थता मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवल्याचं ते म्हणाले. तसंच असंच काम सुरू राहणार असलं तर या कामातून मुक्त करा अशी मागणी देखील त्यांनी केल्याचं कळतंय. या संदर्भात किल्ले रायगडाचं संवर्धन करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं संभाजीराजेंनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे स्वतः संबंधितांशी बोलणार असल्याचंही ते म्हणाले. युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं रविवारी सकाळी रायगड प्रदक्षिणेचं आयोजन केलं होतं. पाचाड ते चित्त दरवाजा, वाघोली खिंड, हिरकणीवाडी मार्गे पाचाड असं सुमारे 17 किलोमीटरचं अंतर पार करून सुमारे 750+ शिवप्रेमी पर्यटकांनी किल्ले रायगड प्रदक्षिणा पूर्ण केली. यामध्ये 60 वर्षाच्या वृद्धांपासून 4 वर्षाच्या चिमुरड्यापर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवला.
पनवेलमधल्या शिवसैनिकांनी 10 रुपयात थाळी सुरू केली आहे. शिवथाळीची चव चाखण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. कळंबोली भागात ही थाळी सुरू करण्यात आली. या थाळीत एक चपाती, एक वाटी भात, डाळ, भाजी, लोणचं दिलं जात आहे. रोज दुपारी 12 ते 2 या वेळेत ही थाळी मिळतीये. शिवशाही महिला बचत गटाकडून ही शिवशाही थाळी सुरू करण्यात आली असून रोज 250 नागरिक या थाळीचा आस्वाद घेत आहेत. तमाम पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर ज्या मेट्रोची वाट पाहत होते त्या मेट्रोचे डबे आज पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले. मेट्रोप्रेमींनी मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात मेट्रोच्या डब्याचं स्वागत केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत संत तुकाराम नगरमध्ये मेट्रोच्या स्टेशनचं काम अंतिम टप्प्यात आलंय. नववर्षाच्या सुरुवातीलाच या स्टेशनवरून मेट्रोची ट्रायल रन होणार आहे, त्यामुळे पुणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा लवकरच संपेल. विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनविभागाला यश प्राप्त झालंय. राजापूर तालुक्यातील कोंडीय बेंद्रेवाडीत ही घटना घडली. आत्माराम बेंद्रे यांच्या शेत विहिरीत रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या 50 फूट खोल विहिरीत पडला. तो जोरजोरात ओरडू लागला, त्यामुळे ग्रामस्थांनी या बिबट्याचा आवाज ऐकून विहिरीत डोकावून पाहिलं तर बिबट्या विहिरीत पडलेला दिसला. तातडीनं वनविभागाला पाचारण करण्यात आलं. वनविभागानं फळीचा तारपा खाली विहिरीत सोडला आणि बिबट्याला त्या तारप्यावर बसला. मात्र रात्र असल्यानं त्याला बाहेर काढणं कठीण होतं. अखेर सकाळी पिंजरा सोडून त्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं. तब्बल 12 तासानंतर बिबट्याची वनविभागानं सुटका केली. तर भारतात हाडं गोठवणारी थंडी नोंदवली जाते. याचा परिणाम हळूहळू आता देशातील अन्य भागात जाणवू लागलाय. चंद्रपूरसह विदर्भात थंडीच्या लाटेनं नागरिक पार गारठलेत. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया यात 5 अंशांच्या आसपास तापमान पोहोचलंय. विशेष म्हणजे 3 दिवसांआधी राज्यभर पावसाळी वातावरण होतं. ढग दूर झाल्यावर थंडीनं हल्ला सुरू केलाय. या पुढच्या काही दिवसात विदर्भात थंडी कायम राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. दरम्यान प्रखर उन्हासाठी ख्यात असलेल्या चंद्रपुरात नागरिक या घटलेल्या तापमानाचा आनंद घेत आहेत. रात्रीच्या सुमारास उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था रात्री ब्लँकेट वितरण करत आहेत. रस्त्यावरील वर्दळ कमी होणं आणि थंडी दूर करण्यासाठी शेकोटीचा आधार घेणं यासह अनेक प्रयत्न केले जातात. वाफाळतं दूध अथवा कडक चहासोबत गप्पांची मैफल रंगतीये. चंद्रपुरात थंडीचे अनेक मोजकेच दिवस असतात, ते एन्जॉय करून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढतोय. परिचारिकेचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करणाऱ्या डॉक्टरला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नारंडा आरोग्य केंद्रात हा डॉक्टर कार्यरत आहे. डॉक्टर आकाश जीवने असं नाव असलेला हा डॉक्टर फरार झाला होता. डॉक्टरनं या पीडित मुलीचे फोटो तिच्या पतीला पाठवले, त्यामुळे या डॉक्टर विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. 2016 पासून ही परिचारिका या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये कामाला होती. या परिचारिकेला या डॉक्टरनं त्याच्या घरी कामावर देखील ठेवलं होतं. नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील निवासी डॉक्टर पायल तडबीच्या आत्महत्या प्रकरणातून डॉक्टर चिंगलिंग आणि डॉक्टर शिरोडकर यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं डॉक्टर चिंगलिंग आणि डॉक्टर शिरोडकर यांना क्लीन चीट दिली आहे. पायल तडबीनं आपल्यावर होत असलेल्या रॅगिंगबद्दल आपले वरिष्ठ अर्थातच चिंगलिंग आणि शिरोडकर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल न घेतल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी त्यांची चौकशी देखील सुरू होती. ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन विरुद्ध बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. बॅक बेंचर्स या कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या पवित्र ग्रंथ बायबलमधील हलेलुया या पवित्र शब्दांचा अश्लील उच्चार करून ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या. अल्फा ओमेगो ख्रिश्चन महासंघाचे राज्य अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गुन्हा दाखल केलाय. फराह खान, रवीना टंडन, भारती सिंग या तिघींनी जाहीर माफी मागावी, अन्यथा घराबाहेर पडू देणार नसल्याचा इशारा ख्रिश्चन समाजानं दिलाय. तिघींना तत्काळ अटक करा आणि मागणीही आता जोर धरतीये. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून खोपोलीकडे येणाऱ्या रस्त्यावर भरधाव टेम्पो दरीत कोसळल्यानं झालेल्या अपघातात 3 जण ठार झालेत. 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमीला कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. हा टेम्पो नागपूरहून रायगडमधील नागोठणे येथे माल घेऊन निघाला होता. टेम्पो उलटल्यानंतर त्यातील माल अंगावर पडून तिघे ठार झाले.
लातूर महानगरपालिका हद्दीतील कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आलाय. नवनियुक्त महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनीच हे तातडीनं आदेश दिले. कचऱ्यापासून खतनिर्मितीचं काम महानगरपालिकेनं जनाधार सेवाभावी संस्थेकडे कंत्राट दिलं होतं. कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे प्रकल्प 6 महिन्यापासून बंद होता. आता तो पुन्हा सुरू करण्यात आलाय. तसंच 6 ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केंद्र उभारण्याचे आदेशही महापौरांनी कंत्राटदाराला दिलेत. कंत्राटदाराच्या कामावर 10 CCTV कॅमेरेद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे ग्रामस्थांना त्रास होत असल्यानं हा प्रकल्पच इतरत्र हलवावा अशी मागणी आता जोर धरतीये. परतीचा पाऊस, खराब हवामान यांच्यामुळे लाल कांद्याचं उत्पादन घटलं. मात्र आता उन्हाळ कांद्याच्या रोपांना खराब हवामानाचा फटका बसलाय. त्यामुळे यंदा लागवड घटण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या रोपांवर ढगाळ वातावरणामुळे करपा, मावा रोगांसह तुटवड्याचा प्रादुर्भाव झालाय. शोधूनही रोपं विकत मिळत नाही आहेत. ज्यांच्याकडे रोपं आहेत ते आव्वाच्या सव्वा किंमत सांगतात. रोपं घेणं आता शेतकऱ्यांसाठी अवघड झालंय. सह्याद्री देवराई वृक्ष लागवड प्रकल्पाच्या माध्यमातून सुप्रसिद्ध सिने अभिनेता सयाजी शिंदे हे देशभर कार्यरत आहेत. त्याच अनुषंगानं ते लातूर, चाकूर, उदगीर इथं देशी झाडं लावून वनराई करण्याचा संकल्प सयाजी शिंदे यांनी केलाय. त्याची सुरुवात चाकूर इथं करण्यात आली. लवकरच मराठवाड्यात बीड जिल्ह्यात पहिलं वृक्ष संमेलन ते भरवणार आहेत. रायगडचे समुद्र किनारे सध्या पर्यटकांनी फुललेत. सर्वांना वेध लागलेत ते 31st आणि नववर्ष स्वागताच्या पार्टीचे. मुंबईपासून जवळच असल्यामुळे पर्यटकांची पसंती रायगड जिल्ह्यातल्या किनाऱ्यांना मिळते. अलिबाग, मुरुड, नागाव, काशी, दिव्याआगरच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची जणू जत्राच फुलली आहे. वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी, उंटसवारी यामुळे बच्च कंपनी खुश आहे. ताज्या मासळीवर ताव मारून जिभेचे तोचले पुरवले जात आहेत. 31st जवळ येतोय. नववर्षाच्या स्वागतासाठी सगळेच बीचेस फुललेले आहेत. सगळ्या समुद्रकिनाऱ्यांवरती गर्दी पाहायला मिळते. 31st नववर्ष स्वागतासाठी उत्साह पाहायला मिळतोय. रायगडचे समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी फुलून गेले. सर्वांना वेद लागलेत ते 31st आणि नववर्ष स्वागताच्या पार्टी. मुंबईपासून जवळच असल्यामुळे पर्यटकांची पसंती रायगड जिल्ह्यातल्या किनाऱ्यांना मिळती आहे. मग अलिबाग असेल किंवा मुरुड असेल, नागाव असेल, काशीद असेल, दिव्याआगरच्या किनाऱ्यांवरती सध्या गर्दी पाहायला मिळते. पर्यटकांची जणू जत्राच खुलली आहे. वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी, उंटस्वार, उंटाची गाडी यामुळे बच्चे कंपनी खुश झाली आहे. ताज्या मासळीवर ताव मारून जिभेचे चोचले पुरवले जात आहेत. अलिबागचा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे आणि यावरती प्रचंड गर्दी झालेली आहे पर्यटकांची. सटाणातील बागलांचे आराध्य दैवत देव मामलेदार यशवंत महाराज यात्रेनिमित्त नाशिकच्या सटाणा इथं आरब नदीच्या काठावर कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन करणार. राज्यातील नामवंत पहिलवानांनी सहभाग नोंदवत रंगतदार अटीतटीच्या कुस्त्या करून कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. अन्य कुस्तीपटूंनी कुस्त्यांच्या दंगलीत सहभाग घेत बहारदार कुस्त्या करत आणि देव मामलेदार यात्रा कमिटीच्या विजयी महिला पहिलवानांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. सटाणा पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने कल्याणमध्ये केंब्रिया शाळेतर्फे सायन्स कार्निवलचं आयोजन केलं होतं. भविष्यातलं तंत्रज्ञान कसं असेल हे यात रंगवण्यात आलं. या सायन्स कार्निवलमध्ये सादर करण्यात आलेल्या एकाहून एक सरस अशा प्रोजेक्ट्सने कल्याणकरांची मनं जिंकली आहेत. सॅटेलाईट ड्रोन, हेलिकॉप्टर यासंदर्भात विविध प्रयोग सादर करण्यात आले. शेती तंत्रज्ञान, वाहतूक व्यवस्था, स्मार्ट मशीन्स आदी 34 प्रकारचे वेगवेगळे प्रयोग यामध्ये मांडण्यात आले होते. इथं विद्यार्थ्यांसाठी कापडी तारांगणही उभारण्यात आलं होतं. सायन्स कार्निवलमध्ये तंत्रज्ञानाची चिणूक पाहायला मिळाली. भविष्यातल्या विविध प्रयोगांचं चित्रण यावेळी करण्यात आलं. कल्याणकरांची प्रयोगांची जिज्ञासा वाढवण्यात आली.
कोल्हापुरात संत वारकरी साहित्य परिषदेच्या 8व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला संमेलनाचे अध्यक्ष ह. भ. प. अमृत महाराज जोशी, श्रीमद शंकराचार्य विद्या नृसिंह भारती, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजी पाटील, महापौर सूरमंजिरी लाटकर उपस्थित होते. मराठी ही भक्तीची आणि शक्तीची भाषा. संत वाङ्मयाच्या सहाय्यानं शिक्षणाचा पाया मजबूत करू शकतो, त्यामुळे शिक्षणात संत वाङ्मयाचा समावेश करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, असं उद्योग खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाचं आगमन या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी उसळली आहे. गडावर फेनिक्युलर ट्रॉली झाल्यामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. कुटुंब कबिल्यासह भाविक दर्शनाला आले. त्यामुळे आता प्रचंड गर्दी पाहायला मिळते. एकीकडे समुद्र किनारे फुलले तर दुसरीकडे नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाचं आगमन या पार्श्वभूमीवरती सप्तशृंगी गडावर देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते. गडावर फेनिक्युलर ट्रॉली झाली आहे, त्यामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक आता दर्शनासाठी गर्दी करतात. नववर्षाचं आगमन होतं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सप्तशृंगी गडावरती भाविकांची गर्दी पाहायला मिळते. आयर्लंड या देशाचे पंतप्रधान लिओ वराडकर आपल्या कुटुंबियांसोबत मायदेशी परतले. कोकणातल्या मालवणमधल्या वराड गावचे नागरिक अशोक वराडकर यांचे ते चिरंजीव. आपल्या मूळ गावी पहिल्यांदाच आलेल्या लिओ वराडकरांचा हा खासगी दौरा आहे. संध्याकाळी ते देवदर्शन देखील करतील. दुपारी लिओ वराडकर यांनी आपल्या कुटुंबियांसह मालवणी जेवणाचा आस्वाद घेतलाय. अशोक वराडकर यांचे भाऊ वराड इथं राहतात, त्यांच्याच घरी त्यांचा पाहुणचार सुरू आहे. लिओ वराडकर रात्रीत मुंबईला रवाना होणार आहेत.